आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी, मुंबई मध्ये नगरसेवक नसले तरी विकास थांबलेला नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मुंबईच्या 36 विधानसभा मतदार संघामधील विकास कामांसाठी 1260 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी विधान परिषदेत दिली। मुंबईकरांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी मुंबईमध्ये महापालिकेमध्ये पालकमंत्र्यांचं कार्यालय सुरू करण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलंय। तर मुंबईमध्ये नगरसेवक नसले तरी देखील विकास हा कुठेही थांबलेला नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मुंबईतल्या 36 विधानसभा मतदार संघामधील विकास कामांसाठी तब्बल 1260 कोटींची तरतूद करण्यात आली आणि या संदर्भातली माहिती विधान परिषदेमध्ये देण्यात आलेली आहे। मुंबईकरांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेमध्ये पालकमंत्र्यांचं कार्यालय सुरू करण्यात आल्याचं देखील फडणवीस यांनी नमूद केलंय। आता नगरसेवक नाही आहेत आणि मग लोकांची कामं अडलेली आहेत, ते खरंच आहे, पण यावेळेस महानगरपालिकेने सर्व 36 विधानसभा क्षेत्राकरता प्रति विधानसभा क्षेत्र 35 कोटी रुपये असा 1260 कोटी रुपयाची तरतूद ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे। त्यामुळे निश्चितपणे ही सगळी कामं जी आहेत ही त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतील। अतिशय स्पेसिफिकली आज नगरसेवक नाहीत, पक्षांची कार्यालय त्या ठिकाणी नाहीत, आलेले जे आपले वेगवेगळे तक्रारी घेऊन येतात त्यांच्याकरता तिथे एक जागा असली पाहिजे म्हणून हे कार्यालय सुरू केलंय। ज्या दिवशी बीएमसीची बॉडी परत येईल त्या दिवशी पालकमंत्री कार्यालय तिथनं बंद केलं जाईल, तिथे बंद केलं जाईल।